मित्रांनो, यानंतर पुढचा कलाकार मी तुमच्या समोर आमंत्रित करत आहे. जरा जोरदार डान्स करा, आपण त्याचं स्वागत करूया. मिर्झा एक्सप्रेस अर्थात मिर्झा बे. जोरदार टाळ्या झाले पाहिजे, जोरदार टाळ्या. मी विदर्भातून आलो, आमची भाषा थोडी वेगळी आहे, पण ती तुम्ही समजून घ्याल इतका माझा पुण्याच्या रसिकांवर श्रोत्यांवर पूर्ण विश्वास आहे. मी त्याचा अर्थ काही तुम्हाला सांगणार नाही, कारण मग मी सांगितला तर त्यातून एकच अर्थ निघेल. मी नाही सांगितलं त्यातून तुम्ही अनेक अर्थ काढू शकाल. तर ते सारे अधिकार मी तुम्हाला देतो आणि मी सुरुवात करतो. माझा एक मित्र आहे रामदास, त्याला तुम्ही काही प्रश्न विचारला तर तो काही उत्तर देते. त्याला जर तुम्ही विचारलं का रामदास तुही म्हैस दूध देते काय, तर तो म्हणे नाही काळा लागते. म्हणजे असं बाकी जायच्या म्हशी अर्ज केला का फरफर फरफर दूधच देते का काय. तर आमच्या अवतीभोवती असे लोक राहतात म्हणून आम्ही विनोदी बोलतो. आमच्यावर शिक्का बसला की आम्ही विनोदीच बोलतो, पण सारे विनोद विनोदासाठी नसतात. पण शिक्का बसला त्याला पर्याय नाही. इथं येण्याच्या आधी मी एका हॉटेलमध्ये गेलो, त्याला म्हटलं एक कटला म्हणजे अर्धा कप चहा. त्यानं चहाचा अर्धा कप आणला, मी त्याचा कान धरला, तुनाजवळ नेला. अरे म्हटलं याच्यात माशी आहे. त्या वेटरनं तो उचलला, दुसरा आणला, मी पुन्हा तुनाजवळ नेला. अरे म्हटलं याच्यात माशी आहे. त्यानं तो उचलला, तिसरा आणला. अरे म्हटलं माशी आहे याच्यात. तो म्हणे साहेब माशी त्या कपात नाही, तुमच्या चष्म्याच्या काचावर बसून आहे. तुम्ही ते जोपर्यंत हाणत नाही तोपर्यंत मी 160 आणले म्हणे कप, तर तुम्हाला माशीच दिसल म्हणे त्याच्यात. आणि दरवेळेस म्हणे मी नवीन कप नाही आणत म्हणे, असा आळप गेलो का तेच घेऊन येतो, असा आळप गेलो का तेच घेऊन येतो म्हणे. पण सारे विनोद विनोदासाठी नसते पहा, काही विनोद नुसते विनोदासाठी असते. जसा एक विनोद आहे तुम्ही ऐकला असाल, तो विनोद म्हणजे कसा आहे. एक माणूस पहिल्यांदा विमानात बसला आणि बाजूच्या माणसाला म्हणे माझा मित्र नेहमी विमान प्रवास करतो, तो असं सांगतो की विमान इतकं उंचावरून उडते का जमिनीवरचे माणसं मुंग्यासारखे दिसते. पाय म्हणे विमान किती उंचावर आलं, माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले. तो बाजूवाला म्हणे तुमचं डोकसं फिरलं, विमान जाग्यावर असं आहे, ते खरोखरच्या मुंग्या आहे म्हणे. तर हा विनोद नुसता विनोदासाठी विनोद आहे. पण याच्या पुढचा जो विनोद आहे, एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या, ते मुंग्या मारायची त्याला पावडर पाहिजे होती. तो एका दुकानात गेला म्हणे मुंग्या मारायची पावडर आहे काय. दुकानदार म्हणे आहे पण 15 मिनिटांनी आहे. हा म्हणे कारण अशी अडचण आहे म्हणे का त्या मुंग्या मारायच्या पावडरीतच सध्या मुंग्या झाल्या आहे म्हणे. आता मुंग्या मारायच्या पावडर मुंग्या होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, त्याला काहीतरी सांगायचं आहे. आणि बाकी विनोदाचं आमच्या विभागात खेळे भागात इतके विनोद असते पहा. एका शहराच्या माणसाची एका खेड्याच्या माणसासोबत बस स्टँडवर भेट झाली, एकाच गाडीनं जायचं, गाडीला यायला वेळ होता. शहराचा माणूस म्हणे आपसात गोष्टी करू, एकमेकाला प्रश्न विचारू, ज्याला उत्तर नाही येणार त्यांना 10 रुपये द्यावं समोरच्याने. खेड्याचा माणूस म्हणे मेले गव्हर्नमेंट सबसिडी देते म्हणे, तू 10 देजो मले उत्तर नाही आलं तर मी 5 देईन. शहरवाला म्हणे ठीक आहे. मग खेड्याचा माणूस म्हणे पहिले प्रश्न मी विचारतो, विचार म्हणे. मग खेड्याच्या माणसानं शहराच्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे 2 चोचीचा 4 पखाचा आणि 8 पायाचा पक्षी कोणता म्हणे. याला काही उत्तर देता आलं नाही. यानं आपले 2-5 कलदार त्या खेळाच्या माणसाला दिले, त्याला म्हणे तू सांग म्हणे त्या पक्षाचं नाव. त्या खेळाच्या माणसाने 5-6 कलदार आपल्या खिशात ठेवला, दुसरा याला वापस गेला, मला माहीत नाही म्हणे त्याचं नाव. मग या शहराच्या माणसाच्या लक्षात आलं का यानं लेखानं बनवलं आपल्याला. मग तो म्हणे आता एक प्रश्न मी विचारतो म्हणे. तो म्हणे विचार म्हणे. मग शहराच्या माणसानं खेळाच्या माणसाला प्रश्न विचारला म्हणे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान आहे तर मग महावय किती म्हणे. हा म्हणे 40 वर्ष आहे म्हणे तो वय. त्याचं वय 40च होतं. तो म्हणे तो कसं ओळखलं म्हणे. अरे सोपं गणित आहे म्हणे, महा एक लहान भाऊ आहे, त्याचं वय 20 आहे आणि तो हाफ म्याड आहे म्हणे. तू मले पुरा म्याड दिसला म्हणून मला असं वाटलं म्हणे का तू असं बघ 40-1 वर्षाचा. नाही तर कोणी पंतप्रधान असला त्याचा तुझ्या वयाशी काय संबंध आहे म्हणे. आणि आमच्या खेड्यातले लोक तर लयच हुशार आहे पा. आमच्या गावचा एक माणूस, त्याचं नाव रामदास, तो त्याच्या बायकोसंग शहरात गेला कोर्टाच्या कामानं. संध्याकाळ झाली, लास्ट टाईम हुकली. मग हा आपल्या बायकोसोबत लॉजमध्ये थांबला, रात्रभर मुक्काम केला नवरा बायकोनं. सकाळी उठून त्या लॉजच्या मॅनेजरजवळ गेले म्हणे तुमचं बिल किती झालं. तो म्हणे 600 रुपये झाले. हा म्हणे रात्रभर झोपाचे 600 रुपये. तो म्हणे पूर्ण एका म्हणे 200 रुपये झोपाचे. हा म्हणे बिलकुल बरोबर आहे, 200 रुपये ओपाचे, तुम्ही जेवलं त्याचे. हा म्हणे आम्ही जेवलोच नाही, आम्ही बेसन आणि भाकर सोबत आणली होती तेच खाल्लं म्हणे. तो मॅनेजर म्हणे तुम्ही नसान जेवले पण आमचा स्वयंपाक तयार होता म्हणे. हा म्हणे हा कोणता नियम आहे म्हणे तुमचा. असाच नियम आहे म्हणे, आमचा फुकट 3 मजली बिल्डिंग बांधली का म्हणे 2 वर्षात. जेवा का नका जेऊ, स्वयंपाक तयार होता, पैसे काढा म्हणे. बरं उरलेले 200 म्हणे चहा पाण्याचे. अरे चहा पाणी इथेही नाही घेत म्हणे आम्ही, घरी नसतो घेत. तो म्हणे तुम्ही घ्या का नका घेऊ, आमचा चहा पाणी तयार होता, पैसे टाका म्हणे.
मग या नक्षीतून 600 रुपये काढले, त्या मॅनेजरने दाखवले, हे तुमचे पैसे म्हणे 600, आणि हे मॅम आहे कापून घेतले म्हणे. तो मॅनेजर म्हणे तू कायचे कापले रे म्हणे, हे तुम्ही रात्री माझ्या बायकोसंग नाही बोलले म्हणे. तो म्हणे मी कुठं बोललो, तुम्ही नसान बोलले, पण तयार नव्हती का म्हणे ते. तर खेळाचा माणूस असा शेवटून धोबी पछाड मारते. तर माझ्या बोलण्यावर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत लक्ष ठेवा. आणि मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का, विनोद दोन प्रकारचे आहे. एक शेतकरी म्हणे मी चाललो म्हणे रेल्वे रुळावर झोपाले, तुम्ही 10-15 मिनिटानं तासाभराने या आणि माझे तुकडे घेऊन या म्हणे. आता लोक एका तासानं गेले तर हा जिवंतच सर्पासारखा कुंडली मारून बसला. आज लोक म्हणे का रे म्हणे भाऊ तू काऊन नाही मेला, अरे गाडीच लेट आहे म्हणे 2 तास, त्याला मी काय करू म्हणे आता. आता याच्या बाजूला शिदुरी होती, डब्बा होता. लोक म्हणे तू मराले आला आणि हे डब्बान शिदुरी काय आणली म्हणतो, अरे गाडी आणखी 2-1 तास लेट झाली तर का उपाशी मरू का म्हणे मी. वर गेल्यावर नाही माहीत का नंबर लागते, खाली भेटते नाही, भेटत लवकर 2-4 दिवस. फार वाईट परिस्थिती आहे. एक माणूस बिअर बारमध्ये गेला, एक पेग बोलावला दारूचा. आता प्याव तो एक गुंड आला तिथं, याच्या हातातला पेग हिसकला, उभ्या उभ्या पेला, रिकामा गिलास खाली ठेवला, याले म्हणे मुकाट्यानं बिल देऊन देतो म्हणे. तो आज ज्यानं पेग बोलावला होता तो म्हणे तू हा दोष नाही म्हणे, महा बॅडलकच खराब आहे म्हणे. त्याला वाटला हा पैसे द्यायसाठी मागं उडं पाहून राहिला. तो म्हणे तू बिल देतं का तू ही आली. तो म्हणे माही नाही आली, तू ही आली, माही आली होती तर गेली म्हणे. तर म्हणे कशी पाय म्हणे, मी शेतकरी माणूस, मी मरासाठी आलतो म्हणे इथं, मी 20 आणलं, एक गिलास दारूचा बोलावला, त्याच्यात कालवलं आणि आता प्याव तर सायाच्या तू आला म्हणे. तर शेतकऱ्याला लोक सुखानं मरू देत नाही. अशाही अवस्थेत आमचा अमिताभ बच्चन बिग बी 3 लाखाचा गॉगल घालते आणि मग त्याच्या मागं इन्कम टॅक्सवाले, इन्कम टॅक्सवाल्याच्या मागं अमिताभ बच्चनचे प्रशंसक, आणि यायच्या साऱ्याच्या मागं मी डॉक्टर मिर्झा. मी मुळात कवी माणूस आहे, मला काहीतरी कविता लिहायची असते, मग मी एक 4 ओळीची कविता लिहिली. किंवा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, फाकणं म्हणजे खाणं, शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा, चड्डी बी त्याची असत 1000-ची, आपण पाहिली नाही. म्या तर कोण्याच हिरोची चड्डी नाही पाहिली, तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा, चड्डी बी त्याची असन 1000-ची, बनियन बी कोण्यातरी फॉरेनच्या बाजाराची, त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहाचा, आणि अपमान करता एका शहनशहाचा. अरे शेतकऱ्याचं करा सारं घर दार सेल, आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न तेल, आणि डोकं दुखत असन लावा नवरत्न. आणि एवढं सारं करून आमचे मुख्यमंत्री म्हणते का शेतकरी काम करत नाही, हा तंबाखू घोटत राहते आणि झोपा घेते. मग आमच्या गावच्या एका शेतकऱ्याने ठरवलं का सारा एवढं करून नाव नाही नाही यायले, मग आता कामच नाही करायचं. मग यानं काम बंद, खळूफळा बंद केला आहे. हा वावरात जायचा, सही करून चालला आहे. आज याला वाटेल जसं आपण सरकारी नोकरच हाव का काय. एक दिवस एक शायना माणूस याच्या शेतात घुसला, हा रिकामा बसून होता. का रे म्हणे तू काही काम करतं का नाही करत. तो म्हणे पाय म्हणे खाली मी ह आणि वर देव आहे म्हणे, मले कामं नाही आणि त्याले धंदे नाही म्हणे. मी कल्पना करतो आणि तो त्याची पूर्तता करते म्हणे. तर म्हणे कशी पाय म्हणे, मले खोडं खोदायचे होते, वादळाला खोडं आपोआप उकडून वर आले म्हणे. मले कचरा पेटवायचा होता तर 20 पडली म्हणे येऊन. मले शेताला पाणी द्यायचं होतं तर बद्दा पाऊस आला म्हणे. आता म्हणे मला आलू काढायचे आहे तर भूकंप व्हायची वाट पाहू लागलो म्हणे. सांगा आता भूकंप व्हाव तर कवा व्हाव, आणि भूकंप झाल्यावर आतला आलू बाहेर याव काय बाहेरचं वांगं आतमध्ये जाव. शेतकऱ्याची स्थिती अशी आहे. एक माणूस चौकात उभा, सरकारला शिव्या देऊन राहिला, आमची भाषा आहे, देऊन राहिला, करून राहिला, जेवून राहिला, येऊन राहिला, मरून राहिला, चौकात उभा, सरकारला शिव्या देऊन राहिला. म्हणजे हे सरकार नालायक आहे, हे सरकार बेकाम आहे, हे सरकार फालतू आहे, या सरकारच्या रिकाम्या जागेवर दंडे मारायले पाहिजे. एका कॉन्स्टेबलने ऐकलं, याच्या जवळ आला म्हणे सरकारला शिव्या देतं, भारत सरकारला शिव्या देतं. तो म्हणे नाही ना म्हणे साहेब, मी तर अमेरिकेच्या सरकारला शिव्या देऊन राहिलो होतो. तो कॉन्स्टेबल म्हणे मला काय मूर्ख समजतं का म्हणे तू, कोणतं सरकार फालतू आहे मला माहीत नाही का म्हणे. एकेका सरकारची प्रसिद्धी असते. एकानं मला विचारलं म्हणे मिर्झा साहेब सरकारबद्दल तुमचं काय मत आहे. मी उत्तर दिलं जनतेला त्रास देते त्याचं नाव सरकार, जनतेला त्रास देते त्याचं नाव सरकार, रेल्वेचं तिकीट नगद आणि कापसाचे पैसे उधार.
एका हॉटेलचा नियम होता का तुम्ही जेवा आणि बिल तुमच्या नातवाकडून घेऊ. एक माणूस गेला 500 खाल्लं तर 2000 बिल आलं. हा म्हणे कार्य म्हणे भाऊ एवढे पैसे कायचे, हे तुमचे नव्हे म्हणे, हे तुमचे आजोबा खाऊन गेले होते त्याचे पैसे होय म्हणे. एक आमचा एक मित्र आहे रामदास, तो माझ्यासंग शिकाले होता, त्याला अभ्यासातलं काही समजे नाही, बाकी गोष्टीत तो सुपर होता, पण तो माझ्या बाजूला बसे, सारा वर्ग मागं बसे. एक दिवस शिकवता शिकवता मास्तरच्या लक्षात आलं का मागच्या बेंचवरचं पोट्ट झोपलं. मास्तर म्हणे रामदास त्याला उठव रे म्हणे जाऊन. रामदास म्हणे झोपवलं तुम्ही आणि उठू म्हणे मी त्याला. आता एक दिवस तर रामदासले मास्तरनं प्रश्न विचारला, सांग म्हणे घटना आणि दुर्घटनेत काय फरक आहे. रामदास म्हणे शाळेला आग लागली ते घटना आणि तुम्ही का त्याच्यातून जिवंत वाचले ते दुर्घटना म्हणे. एकदा तर मास्तर आम्हाला दिशाज्ञान शिकवलं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आणि मग रामदासने उभं केलं, सांग म्हणे तुया उजवीकडे पूर्व डावीकडे पश्चिम तुया समोर उत्तर तर मागं काय आहे. रामदास झाला उभा, यानं दोन्ही हात मागं नेले असे. पहा म्हणे गुरुजी महा काही दोष नाही, मी माया मायले पहिलेच सांगितलं होतं म्हणे का मास्तर हुशार आहे तो बरोबर ओळखते का मी फाटकी पॅन्ट घालून आलो. मास्तर म्हणे तुला विचारलं काय, तू सांगतं काय. येलाले बेल लावतं पैसाले फुल लावतं. तर रामदासचं कामच असं. एक दिवस त्यानं कमाल केली, गुरुवारी शाळेत नाही आला, शुक्रवारी शाळेत नाही आला, शनिवारी शाळेत आला. मास्तर म्हणे दोन दिवस कुठं गेलता. पहा म्हणे गुरुजी गुरुवारी माया मायानं माझी पॅन्ट धुतली म्हणे आणि ते दोरीवर वाळू घातली म्हणे. मी दिवसभर तिथंच उभा होतो म्हणे का पॅन्ट वाढली तर नेसायचे नि यायचं. ते काही वाढली नाही मला येणं काही झालं झालं म्हणे. मग शुक्रवारी का नाही आला म्हणे तू. शुक्रवारी म्हणे मी दप्तर घेतलं आणि तुमच्या घरापासून चाललो होतो म्हणे तर तुमची पॅन्ट मला दोरीवर वाळू घालते दिसली म्हणे. मला वाटलं म्हणे का आता तुम्ही येत नाही बा उद्या. रामदासचं कामच असं. एक डाव तर साहेबाला मास्तर सांगा तुमच्या वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण आहे म्हणे. आता मी हुशार होतो हे तर तुमच्या लक्षात आलंच. तर मास्तरनं बोट केलं माझ्याकडं, ते 20 अंशानं सरकून गेलं रामदासकडं. साहेबाला वाटलं रामदास हुशार आहे. राय म्हणे बाबू उभा, सांग म्हणे 35 अधिक 35 किती. रामदास म्हणे 80. साहेबाला भोंडच आली म्हणजे चक्करच आला त्याला. हा साहेब म्हणे हुशार, मास्तर म्हणे सगळ्यात हुशार, पण 35 अधिक 35 80 म्हणते ना म्हणे. हा मास्तर म्हणे म्हणणंच हुशार आहे म्हणे तो, बाकीचे सगळे 100 पुढं आहे म्हणे. कोणी 100 सांगते म्हणे, कोणी 110 सांगते म्हणे. हा म्हणे 80 पावतर तर आलाच आहे ना म्हणे. याले दाबदूब करून वर्षाभरात 70 पावतर आणतो सांगतो म्हणे. एक दिवस तर त्यानं कमाल केली, गुरुजी आले त्यानं हजेरी घेतली आणि मग शिकवायला सुरुवात करणार. ते एक मुलगी उभी झाली म्हणे गुरुजी म्हणे आपल्या वर्गातले काही मुलं आणि काही मुली मामी मामी म्हणून. अरे लोक आहे हो तुम्ही बसू नाही तर मला वाटलं कोणीच नाही बसमोर. मला म्हणे आपल्या वर्गातले काही पोरण काही पोरी मामी मामी म्हणून चिडवते. मास्तर म्हणे कोणते पोरण कोणत्या पोरीले मामी मामी म्हणते म्हणे. माझ्यासकट सारा वर्ग पोरं पोरी उभ्या झाल्या, ते पोरगी खाली बसून रामदास खाली बसून. मास्तर म्हणते त्याला तू इले मामी काऊन नाही म्हणत म्हणे. मला मनाचं काम नाही म्हणे गुरुजी, मी साऱ्या वर्गाचा मामा हो म्हणे. रामदास असा जबरदस्त हुशार होता. मग तो जास्त शिकला नाही, मग त्याला त्याच्या बापानं शाळेतून काढलं, शेतीत टाकलं. शेतीतही याचं मन नाही लागे. एक दिवस हा घरातून बाहेर निघाला शेतात जायसाठी. याचं शेत दक्षिणेकडे, उत्तरेकडे एक मुलगी जात होती, यानं दिलं दक्षिण दिशा सोडून यूटर्न मारला आणि त्या मुलीच्या मागं. त्या मुलीनं मागं पलटून पाहिलं म्हणे सावधान तुझ्या मागून माझी आई येत आहे. हा म्हणे घाबरू नको तिच्या मागून मा बाप येत आहे म्हणे. मग याच्या लक्षात आलं बापाच्या का पोराचं लग्न करून द्यायला लागते. मग पोरी पाहण्याचा प्रयोग सुरू झाला. मग याला बायको पाहिजे होती माधुरी दीक्षित सारखी, हा पाहिले होता डायरेक्ट अमरीश पुरी सारखा. मग याचा काही जागड बुत्ता जमेच नाही तुम्हाला सांगतो. मग बापानं सांगत आले का तू झोल खातं म्हणे. आता काही विचारलं तर हो म्हणाचं, लहान गोष्ट विचारली तर मोठी करून सांगायची. मुंगाचा दाणा दाखवला तर भुईमुगाचा म्हणाचा, गिलास दाखवला तर गळवा म्हणाचं, गळवा दाखवला तर गुण सांगायचं. रामदास म्हणे बापाला आता तू घाबरूच नको, त्याईनं मले बकरी दाखवली का मी म्हैसच म्हणतो. आले पाहुणे बसले, याला विचारलं म्हणे बाबू तू मॅट्रिक शिकला असशील, हा होता 7वा वर्ग. बाप म्हणे फुगून सांगतो, हा म्हणे मी ग्रॅज्युएट झालो आहे. मग म्हणे तुझ्या घरी जे 20 एकर शेती आहे त्याची 10 एकर आहे का म्हणे तुझ्या नावानं. हा म्हणे सगळी माझ्या नावानं आहे म्हणे, महा बापच भूमीन आहे म्हणे याची. यायच्या अशा गोष्टी सुरू होत्या, याला आला खोकला. पाहुणे म्हणे तुला खोकला झाला का.
हा म्हणे नाही म्हणे साहेब मले तर टीबी आहे म्हणे डायरेक्ट. मग अशा टीबी झाल्या माणसाले कोणी पोरगी दिन घ्या. मग एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष पोरी पाहण्याचाच कार्यक्रम. माझी पोरगी नव्या वर्गात गेली, या माट्याचं लग्न व्हायचंच. मग याच्यासाठी आम्ही पोरगी पाहिले. मागच्या वर्षी एका पोरीकडे गेलो, एका गावात गेलो, त्या पोरीच्या घरी गेलो, बैठकीत बसलो, आपल्या पोरीले पाहिले कोणतं पोरग आलं म्हणून त्या पोरीच्या आईनं बैठकीत येऊन रामदासचा चेहरा पाहिला आणि ते बेशुद्ध झाली. हा तर मली पाहिले आलता म्हणे. तर रामदास म्हणजे भारीच केस आहे. आता रामदास अकोल्याला राहते. सहा सात महिने आधी मी सहज असं अकोल्याला गेलो होतो. रामदास मला चौकात भेटला, त्याच्या डाव्या हाताला बँडेज केलं होतं आणि त्या गळ्यात असा लोम कळत होता. मला रामदास काय झालं काय होईन म्हणे, गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मा हात चाकात चालला गेला म्हणे. मी आलेलं का वाईट झालं रे म्हणलं, पण बरं झालं उजवा नाही गेला डावा गेला. रामदास म्हणे मला पागल समजता का म्हणे तू, मा उजवाच गेलता, मी तो काढला हा घालून दिला म्हणे. मी म्हणलं तू जिथं जातं तिथं जांगळबुत्ता केल्याशिवाय राहत नाही. मग मला म्हणे तू इतक्यांदा अकोल्याला येतं पण माझ्या घरी येत नाही. मी म्हणलं तू सतरांदा रस्त्यात भेटतं पण घरचा पत्ता काही देत नाही. मग त्यानं मला त्याच्या घरचा पत्ता दिला. पुढच्या चक्रीत मी त्याच्या घरी गेलो. आता त्याच्या घराजवळ गेलो, त्याचं पाच वर्षाचं पोरगं बाहेर उभं होतं. मला पाहून तो म्हणे काका आज गंमत झाली म्हणे, आज म्हणे बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला म्हणे. मी त्याला बाजूला गेलो, आतमध्ये गेलो, मला रामदास कमाल झाली तो पोरगं मोठं झालं म्हणे. असं असं म्हटलं त्यानं, तुलाही सांगितलं का म्हणे, मला म्हणून तर तुला सांगून राहिलो. अरे तसं काही नाही म्हणे तू समजतं तसं, हा आमचा म्हणे एक मुलगी आहे म्हणे मोठी, हा लहान मुलगा आहे, हा आहे म्हणे लाळाचा. याचे दोन्ही गालं आम्ही नवरा बायकोनं वाटून घेतले म्हणे. याचा डावा गाल आहे म्हणे महा, उजवा गाल आहे म्हणे त्याच्या आईचा. हा डाव्या गालाले म्हणते म्हणे बाबाचा गाल आणि उजव्या गालाले म्हणते म्हणे आईचा गाल. आज सकाळी गडबडीत मी याच्या डाव्या गालाऐवजी याच्या उजव्या गालाचा मुका घेतला. सायानं साऱ्या मोहल्ल्यात बोंब करून दिली म्हणे का बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला. मी आलो रामदास 100% तू आहे रे म्हणलं, भाऊ याची DNA टेस्ट करायची काही गरज नाही. मग रामदास म्हणे आता आलास आहे तर मुक्काम कर. मग मा मुक्काम झाला. संध्याकाळी म्हणे फिराले चाल. मी आलो बाई मी कपडे नाही आणले, माझे कपडे खराब झाले. रामदास म्हणे मी एक नवीन ड्रेस शिवला म्हणे, तू त्याची घडी मोड म्हणे, नाहीतरी तू हे माझे माप सारखेच आहे म्हणे, 36x24 माप आहे म्हणे आपलं. मग मी त्याचे कपडे घातले. आता मी तसाही सुंदर असल्याच्यानं काऊन नाही आहे का सुंदर. मी मोबाईल देतो माझ्या बायकोला, फोन करा तिला विचारा जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर पुरुष कोण, तर माझं नाव घेते ना ते. जसाच त्याचा ड्रेस घातला तर मी दिसतो शाहरुख खान, तो दिसे प्रेम चोपडा. मग रस्त्यानं जाताना मी अकोला पाहून राहिलो, तो कपडे पाहून राहिला. त्याला वाटे याला जुने दिलेले असते आणि आपण नवीन घातले असते. तर मी अकोला पाहून राहिलो, तो कपडे पाहून राहिला. एक दोस्त भेटला, कोण आहे म्हणे पाहुणे, अरे मिर्झा साहेब म्हणे, मिर्झा एक्सप्रेसवाले, जांगळबुत्तेवाले, हास्य सम्राटवाले, पण याच्या अंगावरचे जे कपडे आहे ते माय होय म्हणे. तुले कपडे मागितले होते काय, आता मागितले तर तू होय काय सांगतो, बरं म्हणे नाही सांगत म्हणे. मग पुढं गेलो मी अकोला पाहून राहिलो, हा कपडे पाहून राहिलो. भेटला दुसरा दोस्त, कोण आहे म्हणे पाहुणे, अरे मिर्झा साहेब म्हणे, जांगळबुत्तेवाले, आणि याच्या अंगावरचे जे कपडे आहे ते त्याचेच होय म्हणे. माय नोय भाऊ म्हणे, मला जेव्हा तू म्हणतं का त्याचेच होय याचा अर्थ त्याचे नोय. आता का म्हणलं तू कपड्याचा विषय काढशील तर खेटरच खाशील. मग थोडं पुढं गेलो, तिसरा मित्र भेटला, कोण आहे म्हणे पाहुणे, अरे मिर्झा साहेब होय म्हणे, राहिला म्हणे त्याच्या अंगावरच्या कपड्याचा प्रश्न, तर ते कोणाचे आहे मला माहीत नाही रे बाबा म्हणे. एक शेवटचा किस्सा त्याचा सांगतो, तुमची रजा घेतो. मी आलो आता तू वापस चाल, नाही तर तू कपडे घे, मी चड्डी बनवणारतो यासोबत येतो. मग आम्ही वापस गेलो, जेवलो आणि गप्पा करत बसलो. मी, रामदास, त्याची पोरगी, त्याचा पोरगण, त्याची बायको, पाच जण. आता गप्पा सुरू झाल्या. आता गप्पा करता करता माझ्या ध्यानात आलं की याच्या घरी पलंग एकच आहे. अरे मी आलो झोपेचाही जांगळबुत्ताच दिसते. आता झोपणारे पाच आणि पलंग हा एक. मग मी ठरवलं का आपण झोपेचं नाव घ्यायचं नाही. मग रामदास झोपेचं नाव घे नाही आणि मला घेता ये नाही. 11 तर मी जांभईसाठी तोंड फाडलं. तर रामदास म्हणजे मिर्झा तुला झोप येते का, मी आलं कहीची म्हणजे कहीपासूनची. मग सांगत काहून नाही म्हणे. अरे म्हणलं पलंग एक आहे, झोपणारे पाच आहे. रामदास म्हणे आपल्यापाशी म्हणे आयडिया आहे म्हणे, मी आपल्यापाशी BSNL आहे. तसं नाही म्हणे एक युक्ती आहे म्हणे. मी आलं कशी पाय म्हणे तो. आता त्यानं टाळी वाजवली, झोपाय म्हणे पोट्टो. त्याचे दोन्ही पोरं, ते पोरगीन पोरग, पलंगावर उडी मारून गेले. 2 मिनिटात घोरायला लागले. यानं ते दोन्ही पोरं पोरी चादरीत गुंडायले, असे उचलले आणि मोळीसारखे भिजेले लावून ठेवून दिले असे. मग गोदरेजची अलमारी उघडली, नवीन चादर काढली, पलंगावर आथरली. मला म्हणे मिर्झा झोप म्हणे तो. आता मला तुमचं कसं, आम्ही वाटच पाहून राहिलो म्हणे, तू का झोपतं त्याची.
मला झोप येऊन आली होती, मला धुळ्यात गेले नवरा बायको. मी या पलंगावर अंग टाकलं, दोन मिनिटात मी घुरायला लागलो, आणि जो सकाळी मला जाग आला तर मी छातीत गुंडाळून त्याला शेजून उभा होतो असा भिंतीला.